माझ्याबरोबर काही कार्यकर्ते नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा काय सांगाल, कुठनं आला तुम्ही? मी ठाण्यातच राहतो, आधार कार्ड पण दाखवत होतो. आम्ही भाड्याची माणसं नाही आहेत. आणि पहिली गोष्ट, हा कोणा मुख्यमंत्र्यांचा गड नाही, हा धर्मवीर आनंदी घे साहेबांचा गड आहे. आज आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आर्टिकल 19 असून आमचं फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनची गळचेपी होत आहे आणि आमच्यावरती अमनुष्य अत्याचार होत आहे. यासाठी हा धडक मोर्चा आहे. काल एका महिलेला खूप निर्गुण प्रकारे मारहाण केली गेली आणि तिच्यावरतीच खोटे गुन्हे दाखल केले गेले. हे सगळं या ठाणे शहरामध्ये राजकीय वरद हस्ताने चालू आहे आणि सगळ्या ठाणेकरांना याचा वीट आलेला वीट. हा ठाणे जिल्हा कोणाचाच बालेकिल्ला नाहीये. हा ठाणे जिल्हा फक्त धर्मवीर आनंदी साहेबांचाच बालेकिल्ला आहे. फोटो कुठे आहेत? फोटो कुठे आहेत? आणि साहेबांचा फोटो कुठे लावला? काय चाललंय? आमच्या साहेबांना लावलाय. बघा बाळासाहेब, कॅमेरा तिकडे घ्या, दाखवा संपूर्ण. मुख्यमंत्र्याचे जे ठाण्यातले पोपट आहेत, स्वयं घोषित प्रवक्ते नरेश म्हस्के साहेब, हे काल बाईड मध्ये सांगत होते का ती महिला प्रेग्नेंट नाही आहे, उद्धव ठाकरे खोटं बोलतात, ह्या पद्धतीने बोलत होते. मुळात त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पोपटांना तेवढं समजायला पाहिजे का ती प्रेग्नेंट आहे का नाही हे महत्वाचं नाही आहे. पण एखाद्या महिलेला तिच्या ती कामावर असताना जाऊन तिच्यावरती 10-15 गुंडांनी हल्ला करणं हे कितपत योग्य आहे? आणि तुम्ही दिघे साहेबांचे वारसदार म्हणतात, हे दिघे साहेब असते ते शोभलं असतं का? काय दिघे साहेबांनी याची सजा तुम्हाला दिली असती हे लक्षात ठेवा. तुम्ही दिघे साहेबांचे वारस नाही आहात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.